साधारणतः लोकसभेचं विश्लेषण झाल्यानंतर त्या विश्लेषणातून ज्या उणीवा आहेत, जो खोटा प्रचार झाला किंवा ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये सीटांचं अंतर आपलं थोडं महाविकास आघाडीपेक्षा जास्त राहिलं की सीटा कमी आल्या आहेत आपल्या, या संदर्भात चर्चा झाली. आणि आता या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने काही चर्चा आणि विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा, एवढ्या विषयांवर असा अशी कोणी निर्देश वगैरे काही नाही. विश्लेषण अतिशय चांगलं झालं. विश्लेषणानंतर राज्याच्या प्रगतीसाठी महायुतीचं सरकार येणं हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने जो जो प्रयत्न म्हणून असेल त्यावर चर्चा. भविष्यात तयार होईल, एका बैठकीमध्ये ब्लूप्रिंट कधीच तयार होत नाही. बैठकांचा सिलसिला जारी राहील आणि त्यातून महत्त्वाच्या विषयांवर एक कृती आराखडा भविष्यात तयार होईल.